सेवा सहायक आणि शिक्षण प्रसारक संस्था नवापूर तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे आरोग्य विभागाच्या प्रवेश परीक्षेची पर्यवेक्षक म्हणून कॉलेज प्रशासनाने पीडिता मुलीची नेमणूक केली होती। ती पर्यवेक्षक म्हणून ज्या खोलीत सुपरवायझर म्हणून काम करत असताना आरोपी प्राध्यापक इद्रिस गोहरखान पठाण हा आला। त्यानं पीडित मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहून जोर जबरदस्तीनं वाचण्यास भाग पाडून तिचा विनय भंग केला। कॉलेजचे प्रिन्सिपल ए जी जयस्वाल यांना सर्व घटना सांगून देखील त्याने प्राध्यापकावर 3 ते 4 दिवस कुठलीही कारवाई केलेली नाहीये, म्हणून त्या शिक्षकाविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर त्याला 1 तासाच्या आत अटक करण्यात आली आहे, पण दुसऱ्या दिवशी जामीन देखील मंजूर झालाय। त्यामुळे पीडित मुलीला वाईट वाटलंय, त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला कसा आणि तो सुटला म्हणून याची सखोल चौकशी करण्याची मागणी मुलीनं पोलीस प्रशासनाला केली आहे। तक्रार केली की हा इद्रिस गोरखा पठाण माझ्यासोबत असं वागलाय, आम्ही प्रिन्सिपलकडे तक्रार केल्यावर आम्हाला सगळ्या त्यांच्याकडनं अपेक्षा होती की आम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी न्याय मिळेल की कॉलेज आम्हाला बोलवेल की हिच्यासोबत अशी अशी घटना झाली, पण नाही, असं काहीच झालं नाही कॉलेजकडून प्रिन्सिपलकडून। तर मग आम्ही 2-3 दिवस वाट पाहिली की आता काहीतरी होईल, आता तेव्हा काहीतरी होईल। मग शेवटी आम्हाला त्या इद्रिस गोरखा पठाण याच्याबद्दल केस करावी लागली, गुन्हा दाखल करावा लागला, आणि आम्हाला पूर्णपणे पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी पूर्ण त्वरित आमची केस नोंदवली आणि आम्हाला सपोर्ट केला। आम्हाला सगळ्यांनीच सपोर्ट केला, मला, माझ्या फॅमिलीने, आमच्या नातेवाईकांनी, आमच्या परिसरातील प्रत्येक, आमच्या गावातल्या सगळ्या व्यक्तींनी आम्हाला त्याला अटक तर झालीच, माझी केस होते त्याच्या 1 तासाच्या आत त्याला अटक झाली, पण त्याला दुसऱ्या दिवशी परत जामीनही मिळाली। मला बरं वाटलं की त्याला अटक झाली, पण दुसऱ्या दिवशी ऐकायला आलं की त्याला जामीन मिळाली, थोडे मी खचली की मी एवढ्या याच्याने पाऊल उचललं की त्याच्याबद्दल घाबरतात मुली की अशी असं काही असलं की इज्जतीचा प्रश्न असतो, पण मी तर त्याचा विचार न करता मी पुढे आली, त्याच्याबद्दल तक्रार नोंदवली, ते झालं। पण माझी शासनाकडे एकच विनंती असेल की मला पूर्णपणे न्याय पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर।